दक्षिण सोलापूर तालुक्यातील अंतोळी येथे काल दिनांक 30/5/2021 रोजी राजमाता प्रतिष्ठान अंतोळी यांच्यातर्फे तसेच इंडियन रेड क्रॉस सोसायटी जिल्हा शाखा गोपाबाई दमानी रक्तपीठ यांच्या विद्यमानाने या ठिकाणी अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन गावातील हनुमाननगर येथील प्राथमिक शाळेत केलं होतं। त्यावेळी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन अंतोळी गावचे मेजर श्री रत्नाकर तांदळे व गावचे सुपुत्र पीआय संतोष शेजाळ यांच्या शुभहस्ते करण्यात आलंय। या कार्यक्रमाच्या वेळेस गावच्या कर्तव्यदक्ष सरपंच कुमारी कोमल अशोक करपे यांनी लोकप्रधान न्यूज चॅनलशी बोलताना रक्तदान शिबिराचे महत्व व मंडळातील कार्यकर्ते यांचे भरभरून कौतुक केलं। तसेच गावातील ग्रामस्थ अशोक करपे यांनी आपले मनोगतही व्यक्त केलं आहे। राजमाता प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या या रक्तदान शिबिरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून जवळपास 55 ते 60 रक्तदात्यांनी रक्तदान केलंय। तसेच रक्तदानाच्या निमित्ताने राजमाता प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत सलगरे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे रक्तदात्यांचे आणि गावकऱ्यांचे व लोकप्रधान न्यूज चॅनलचे आभार मानले आहे। यावेळेस मेजर रत्नाकर तांदळे यांच्यासह पीआय संतोष शेजाळ गावच्या सरपंच कुमारी कोमल अशोक करपे राजमाता प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत सलगरे दावल शेख चंदू कोकरे वासुदेव सलगरे बिरू शिंदे सोनकवडे मॅडम आणि गोपाबाई दमानी रक्तपेढी बँकेचे कर्मचारी व तसेच राजमाता प्रतिष्ठानचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। ही बातमी वृत्त संकलित केली आहे लोकप्रधान न्यूज चॅनलचे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी नारायण घंटे यांनी। अंतरोळी आज पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त अंतरोळी गावातील राजमाता प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते। सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रक्ताचा पुरवठा खूप कमी असल्याने गावातील तरुणांनी रक्तदान शिबिर करण्याचे आयोजित केले होते। त्यातील गावातील नागरिकांनी रक्तदान शिबिरास खूप चांगला प्रतिसाद दिला आणि आम्ही सोशल डिस्टन्सिंग ठेवून हा कार्यक्रम अतिशय छान रित्या पार पाडू शकतो। माझे नाव अशोक करपे, मी आमच्या सरपंचासाठीचा असून वाढत्या कोरोना राजमाता प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या रक्तदानाच्या शिबिरास गावातील लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला। वाढत्या कोरोनामुळे भरपूर प्रतिसाद मिळाला, त्याबद्दल मी राजमाता प्रतिष्ठानचे आभार मानतो।